पन्नास वर्षाचे इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर गनोरे हे महानगर मुंबईच्या सांताक्रुज उपनगरातील प्रभात कॉलनीत तिसऱ्या मजल्यावर कुटुंबासह राहत होते त्यांच्या कुटुंबात पत्नी दीपाली आणि वीस वर्षाचा मुलगा सिद्धांत होता यावेळी ते मुंबई उपनगरातील खार पोलीस ठाण्यात तैनात होते खार पोलीस ठाण्यात रुजू होताच त्यांना मुंबई महानगरातील हाय प्रोफाईल शिनाबोरा हत्याकांडासारख्या प्रकरणाच्या तपासाला सामोरे जावे लागले या प्रकरणाची माहिती त्यांना सर्वप्रथम मिळाली यानंतर एस एच ओ दिनेश कदम यांच्या त्यांनी या खून प्रकरणाचा तळ गाठला आणि शिनाबोराचा गुन्हेगार पीटर मुखर्जी आणि त्याची पत्नी इंद्रायणी मुखर्जी यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर यांना तुरुंगात टाकले त्यानंतर या तपास सोपवण्यात आला हेच निरीक्षक ज्ञानेश्वर गनोरे हे सोळा मे दोन हजार सतरा रोजी सकाळी अकरा वाजता पत्नी दीपाली आणि मुलगा सिद्धांत यांच्या सोबत नाश्ता करून आपल्या कर्तव्यावर गेले वास्तविक त्यांना एका अत्यंत महत्त्वाच्या खटल्याची तयारी करायची होती त्या दिवशी ते खूप व्यस्त होते सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी घरच्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला असता सिद्धार्थ याने फोन उचलला बायकोसाठी विचारले असता तो म्हणाला आई सिनेमाला गेली आहे रात्री उशिरा परत येईल मी पण माझ्या मित्रांच्या घरी जाणार आहे घरची विचारपूस झाल्यानंतर ज्ञानेश्वर गणोरे पुन्हा त्याच प्रकरणाच्या फायलीमध्ये व्यस्त झाले सर्व काम आटोपून रात्री अकराच्या सुमारास ते घरी पोहोचले असता घराचा दरवाजा बंद होता अनेक वेळा दरवाज्याची बेल वाजूनही दरवाजा न उघडल्याने त्यांनी पत्नी व मुलाला फोन लावला मात्र फोन बंद असल्याने दोघांचेही बोलणे होऊ शकले नाही त्यांचे दोघांचेही फोन बंद असल्यामुळे ज्ञानेश्वर गनोरे यांना काळजी वाटू लागली त्यांनी शेजारी पाजारी विचारले की सिद्धार्थनी चावी ठेवली आहे का पण त्यांनीही नाही म्हणून सांगितले त्यामुळे त्यांच्याकडे वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता ते वाट पाहू लागले रात्रीचे एक वाजले तरी पण त्यांची बायको आली नाही की त्यांचा मुलगा आला नाही त्यांचा फोनही नाही आला ज्ञानेश्वर गणोरेंच्या मनात वाईट वाईट विचार येऊ लागले ते आता तिथेच आसपास चावी शोधू लागले खूप मेहनत खूप शोधाशोध केल्यानंतर चप्पलच्या रॅकमध्ये त्यांना चावी सापडली चावीने कुलूप उघडून त्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता ज्याची भीती त्यांना वाटत होती तेच झालं काहीतरी वाईट नक्की झालं समोरचे दृश्य पाहून ते सुन्नत झाले त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली समोर त्यांची बायको रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली फरशीवर सगळीकडे रक्तच रक्त सांडलेलं दिसत होतं थोड्या वेळ तर ते बायकोच्या मृत शरीराकडेच पाहत उभे राहिले पण ते एक पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांनी स्वतःला सावरलं आणि संपूर्ण फ्लॅट नजरे खालून घालू लागले बायकोची हत्या झाली आहे आणि मुलगा गायब आहे याची माहिती त्यांनी ताबोडतोब वाकोला पोलीस स्टेशनला कळविली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत सोसायटीत पण सगळीकडे ही घटना माहिती झाली रात्रीचे दोन वाजले असून सुद्धा सोसायटीत खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती पोलीस फ्लॅटमध्ये दाखल झाले त्यांना दिपाली गणोरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या शेजारीच एक चाकू देखील पडलेला होता दिपाली यांच्या शरीरावर दहा बारा वार केलेले दिसत होते ते वार खूप खोलवर केलेले दिसत होते याच्यापेक्षाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे भिंतीवर रक्ताने एक संदेश लिहिलेला होता त्याच्या खाली एक स्माइली पण बनवलेला होता त्या संदेशमध्ये असे लिहिले होते की मी हिला वैतागलो होतो म्हणून मी हिला मारून टाकलं मला पकडा आणि फाशी द्या हा संदेश सगळ्यांनाच रहस्यमय वाटला पोलिसांनी घटनास्थळी सगळी औपचारिकता पूर्ण करून चाकू आणि दिपाली आणि सिद्धांचा मोबाईल बरोबर घेऊन बॉडी एमसाठी पाठवून दिली एका पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोची हत्या झाली होती आणि मुलगा गायब होता या प्रकारावरून असे वाटत होते की ज्ञानेश्वर गणोरेंचा बदला घेण्यासाठी तर कोणीतर हे हत्याकांड घडून आणलं नसेल ना खूप विचार केल्यानंतर ज्ञानेश्वर यांना स्वतःच्या रक्तावर संशय येऊ लागला कारण तिथे जो संदेश लिहिला होता त्या अक्षरावरून त्यांना त्यांच्या मुलावरच संशय येऊ लागला कारण त्यांचा मुलगा सिद्धांतचे ते ओळखत होते त्यानंतर सिद्धांतचा शोध सुरू झाला इमारत आणि आसपासचे सी सी टी व्ही तपासण्यात आले ते सर्व फुटेज पाहिल्यानंतर तर खात्रीच पटली की हा खून सिद्धांतनेच केलेला आहे त्यानंतर पोलीस त्याचा कसून शोध घेऊ लागले पोलिसांना त्याच्या त्यांच्या सूत्रांकडून अशी माहिती मिळाली होती की तो सुरतला गेला होता त्याला राजस्थानच्या जोधपूरला जाणाऱ्या गाडीत बसताना पाहिले गेलेले होते तो नेमके कुठे जाणार आहे याचा अंदाज लागत नव्हता पोलीस या प्रयत्नात होती की तो जोधपूरच्या पुढे नाही जायला पाहिजेल त्यासाठी पोलिसांनी व्हॉट्सअपद्वारे सिद्धांचा फोटो पाठवून जोधपूर पोलिसांना याबद्दल माहिती दिली लगेचच जोधपूर पोलिसांनी एक टीम बनून जोधपूर रेल्वे स्टेशनला रवाना केली इकडे मुंबई पोलीस पण शांत बसलेले नव्हते मुंबई पोलिसांनी सिद्धांच्या ईमेलला ट्रेस केलं आणि त्यांना माहिती पडलं की सिद्धार्थ जोधपूर रेल्वे स्टेशनच्या जवळ धूम हॉटेलमध्ये आहे मुंबई पोलिसांनी लगेचच जोधपूर पोलिसांना याबद्दल माहिती दिली जोधपूर पोलिसांनी ताबोडतोब धूम हॉटेल गाठलं आणि सिद्धांतला अटक केली झालं असं होतं की सिद्धांत जोधपूर पोहचता पोहोचता खूप थकला होता तो आराम करण्यासाठी धूम हॉटेलमध्ये पोचला पण तिथे त्याला आय डीची गरज पडली त्यासाठी त्याने एक नवा मोबाईल खरेदी केला आणि जेव्हा त्याने त्या ते मोबाईलमध्ये त्याचा मेल लॉग इन केला तेव्हा मुंबई पोलिसांना त्याच्या जोधपूरला असण्याची माहिती मिळाली या गोष्टीची माहिती मुंबई पोलिसांनी जोधपूर पोलिसांना दिली आणि मग त्यांनी त्याला पकडले जोधपूर पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस करून मुंबई पोलीस वाकोला यांच्या हवाली केले नंतर वाकोला पोलिसांनी त्याला मुंबईला आणले त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याने जे सांगितले ते पुढील प्रमाणे इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर गनोरे हे महाराष्ट्रामधील देवळाली कॅम्प नजिक भगूरचे राहणारे होते त्यांचे वडील शेतकरी होते ज्ञानेश्वर यांनी गावाला राहूनच शिक्षण घेतले पण त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची इच्छा होती म्हणूनच ते शिक्षण पूर्ण होताच ते सब इन्स्पेक्टरच्या रूपात पोलीसमध्ये भरती झाले ते मेहनती तर होतेच पण इमानदार पण होते त्यामुळेच ते, ते मुंबई पोलिसात इन्स्पेक्टर होते पोलिसात नोकरीला लागल्यानंतर त्यांचे लग्न दीपालीबरोबर झाले होते दिपालीनेही एल एल बी केलेले होते नवऱ्याप्रमाणे तीही खूप महत्त्वाकांक्षी होती तिला एक प्रतिष्ठित वकील बनायचे होते त्यासाठी ज्ञानेश्वर गनोरे यांनी तिला मुलगा सिद्धांच्या जन्माच्या नंतर लंडनला पाठवले होते पण लंडनवरून परतल्यानंतर दीपालीने थोड्या दिवसच वकिली केली ज्ञानेश्वर यांचा मुलगा सिद्धांत सुरुवातीला अभ्यासात तर खूप हुशार होता पण नंतर हायस्कूलला गेल्यावर त्याचा अभ्यासात मनच लागत नव्हतं दहावी तर त्याने कशीबशी केली पण कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला तो नापास झाला त्याचं कारण होतं घरातलं वातावरण झालं असं की ज्ञानेश्वर आणि दीपाली गणोरे यांच्यात सारखी भांडणे होत असत दीपलीला संशय होता की तिच्या नवऱ्याचे कुणाशी तरी अफेर आहे सिद्धांतला हे सगळं पसंत नव्हतं तो आईवडिलांच्या या रोजच्या भांडणाला वैतागला होता पण आईवडिलांना असे वाटत होते की मुलांनी खूप शिकावे व इंजिनियर बनावे पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण नाही होऊ शकले आईवडिलांच्या प्रेमापासून वंचित असणाऱ्या सिद्धांची मैत्री कॉलेजच्या काही टुकार मुलांशी झाली त्यांच्याबरोबर राहून राहून तो ड्रग्स घ्यायला लागला होता या गोष्टीची माहिती दीपाली आणि ज्ञानेश्वर गनोरे यांना झाली तर त्यांच्या पायाखालून जमीनच सरकली आता आईवडील दोघेही सिद्धांतवर नजर ठेवू लागले त्याच्या मोबाईल लॅपटॉप वापरण्यावर बंदी घातली गेली त्यामुळे सिद्धांत बेचेन होऊ लागला दिपालीने प्रयत्न करून सिद्धांतला बांद्र्याच्या नॅशनल कॉलेजमध्ये बी एस सीमध्ये ॲडमिशन करून दिले ती स्वत त्याला कॉलेजमध्ये सोडवायला जायची पण ती परत घरी आल्यावर सिद्धांत परत त्याच्या नशेबाज आणि मित्रांबरोबर कॉलेजच्या बाहेर निघून जात असे घरात दीपाली त्याच्याबरोबर आईसारखी नाही तर एक कठोर बाई म्हणून राहत होती सारखंच त्याचे वही पुस्तके लॅपटॉप मोबाईल चेक करत राहायची काही काम सांगितले आणि सिद्धांतने ते पूर्ण केले नाही तर वेगवेगळे प्रश्न विचारून त्याला बर ती वैतागून सोडत असे आणि जर ज्ञानेश्वर गणोरे हे त्यांच्या मधी पडले तर त्यांच्याबरोबरही ती भान्य करत असे हे सगळं सिद्धांतला नको नको झालं होतं घटनेच्या दिवशी सिद्धार्थने आईला थोडे पैसे मागितले दीपालीने त्याला साप नकार दिला आई मुलामध्ये थोडीफार नोकझोक झोक वादविवाद सुरू झाले मग ज्ञानेश्वर गनोरे यांनी दोघांची समजूत काढून नोकरीवर निघून गेले पण इकडे दीपाली काही शांत बसायचं नावच घेत नव्हती ती सिद्धांतला त्याचे मार्कशीट दाखव असे म्हणत होती पण त्याने मार्कशीट दाखवण्यास नकार दिला कारण त्याने परीक्षाच दिली नव्हती हे समजल्यावर तर आई दीपालीला खूपच राग आला तिने जो तोंडाचा पट्टा हा सुरू केला तो थांबायलाच तयार नाही खूप वाईट वाईट शब्दात ती त्याला बोलत होती त्याने तिचे खूप ऐकून घेतले पण शेवटी त्याचा बांध तुटला संयम सुटला आणि त्याची सहनशक्ती समाप्त झाली त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि तो किचनमध्ये गेला व भाजी कापण्याचा चाकू घेऊन आला दिपाली हॉलमध्ये बसली होती तो तिच्याजवळ पोहोचला आणि तिच्यावर वार करायला सुरुवात केली अचानक झालेल्या हमल्यातून दिपाली सावरू शकली नाही ती खाली फरचीवर पडली ती ओढत होती पण सिद्धांतला तिच्यावर थोडी पण दया आली नाही शेवटी त्याने तिचा जीवच घेतला जन्म देणाऱ्या आईचा खून करून तो उभाच राहणार तेवढ्यात त्याच्या वडिलांचा फोन आला त्याने तो फोन रिसीव करून खूपच शांततेत उत्तर दिले की आई पिक्चरला गेलेली आहे ती रात्री उशिरा येणार आहे मी पण बाहेर जाणार आहे वडिलांबरोबर बोलणे झाल्यानंतर सिद्धांतनेच चाकू आईच्या मृतदेहाजवळ फेकून दिला आणि मनातली भडास काढण्यासाठी त्याने त्या भिंतीवर तो संदेश लिहिला आणि ती स्माइली काढली त्यानंतर त्याने बेडरूममध्ये जाऊन कपाटातून दोन लाख रुपये काढून घेतले आई आणि त्याचा मोबाईल त्याने बंद करून ठेवला व त्यातील सिमकार्ड काढून स्वतःजवळ ठेवले पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्यामुळे त्याला माहीत होते की मोबाईल जवळ ठेवणं धोक्याचं काम आहे त्याने विचार तर बरोबर केला होता पण पकडला तर मोबाईल फोनमुळेच गेला होता आता त्याचे वडील घरी येण्याचा टाईम झाला होता त्यामुळे तो घराच्या बाहेर पडला तिथून तो सांताक्रुज लोकल स्टेशनवर पोहोचला तिथून तो बोरवलीला गेला तिथून त्याने गुजरात एक्सप्रेस पकडून त्याने सुरत गाठले आणि तिथून तो जोधपूरला रवाना झाला जोधपूरवरून आणखी कुठे जाण्याच्या आतच पोलिसांनी त्याला पकडले सिद्धांत आपल्याच आईच्या हत्येप्रकरणी जेलमध्ये बंद आहे पण त्याला आईच्या हत्येचा अजिबात पश्चाताप होत नाही तुम्हाला काय वाटतं या घटनेला कोण जबाबदार आहे मला तर सगळा दोष त्या आईचाच वाटत आहे कशाला तिने नवऱ्याबरोबर सारखे सारखे भांडण करायचे त्यामुळे मुलाच्या डोक्यावर परिणाम झाला त्याचे अभ्यासात पण लक्ष लागेना त्यामुळे तो नापास देखील झाला एकुलता एक, एक मुलगा होता प्रेमाने विचारले असते त्याच्या भावना जाणून घेतल्या असत्या तर आता ती जिवंत असती सतत होणाऱ्या कुरकुरीमुळे तो वाईट मार्गाला लागला इथे मला त्याच्या वडिलांची काहीच चूक वाटत नाही अरे इथे अशा महिलांना समजायला पाहिजे की आपला नवरा आपल्यावर विश्वास ठेवून घराबाहेर पडून मरणाचे कष्ट करून दोन पैसे घरी घेऊन येतो ते आपण अपन आणि आपला घरदार सुखी राहावा म्हणूनच ना पण अशा महिलांना संसार नीटनिटका करता येत नाही आणि पूर्ण संसाराची वाट लागून जाते जसं की या घटनेत घडलं आहे ज्ञानेश्वर गणोरेंच्या बायकोचा तापट स्वभावामुळे त्यांच्या संसाराची वाता झाली आहे आज मात्र या घटनेबद्दलची तुमची प्रतिक्रिया जास्तीत जास्त संख्येने कमेंट करून मला कळवा प्रत्येक कमेंटला रिप्लाय दिला जाईल व्हिडिओ बनवायला खूप मेहनत घेतली आहे प्रत्येकाने एकूण झाल्यावर प्लीज एक एक लाईक करा लाईक करायला पैसे लागत नाही जेवढे लाईक जास्त दिसतात तेवढी व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते त्यामुळे हात जोडून विनंती आहे की लाईक करा तुम्ही सगळे माझे व्हिडिओ ऐकता पण लाईक मात्र करत नाही काय झालं सांगा ना नाही आवडत का माझे चॅनल प्लीज कमेंट करून नक्की सांगा